स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच रक्षाबंधन निमित्त खडकवासला येथील DIT या सरकारी विभागातील हवाई दल, सैन्य दल, नेव्ही मधील विविध पदावरील 75 जवानांना सिंहगड रोड परिसरातील विद्यार्थी भगिनींनी तसेच प्रसन्नदादा जगताप यांचे स्नेही प्रशांतजी नानगुडे, विलास अण्णा मते, आबा जगताप, अनिल मते, राहुल जोशी, वनेश पाटील यांच्या तसेच सिंहगडवासियांच्या वतीने भारतीय जवानांसोबत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. जवानांनी हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी प्रसन्नदादा जगताप मित्रपरिवाराला परवानगी दिल्याबद्दल जगताप यांनी आभार मानले. यावेळी जवानांनी राखी बांधणाऱ्या भगिनी भेटवस्तू देखील दिल्या. याप्रसंगी चंद्रकेतन सर, अंकित कुमार सर, अशोक पाल सर, PC पती सर, BK प्रधान, PK विश्वासन, दुर्गेश कुमार, लवकुश सिंग, पंडित राजेश सिंग, संतोष करडेल, मदन मुरारी सिंग, लक्ष्मण दान, मुकेश पाल, सुनील शर्मा, VS जाधव, राजकुमार सामल, नरेश जानू, जितेंद्र कुमार गुप्ता, हरेंद्र प्रताप सिंग आदि उपस्थित होते. 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या देशातील फौजी बांधवांसाठी या ठिकाणी खडकवासला पुणे सिंहगड रोड वरील सर्व महिला भगिनी, यशवंत विद्यालय खडकवासलामधील विद्यार्थिनी यांनी या ठिकाणी आपल्या फौजी बांधवांसाठी रक्षाबंधन कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. याचं आयोजन या भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांतजी नानगुडे आणि त्यांच्याबरोबर माजी महापौर प्रसन्नदा जगताप आणि आम्ही सर्व संयोजकांनी हे आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये अनेक ठिकाणचे फौजी बांधव अनेक राज्यामधून या ठिकाणी आलेले आहेत. ते आपल्या राज्यामध्ये आपल्या भगिनींपर्यंत पोहोचू शकत नाहीत किंवा भगिनी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यांच्या भगिनींच्या मार्फतच या ठिकाणी या रक्षाबंधनाचा कार्यक्रम आम्ही केलेला आहे. या स्नेहबंधनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. यशवंत विद्यालयातील सर्व विद्यार्थिनींनी गावापासून आपले संरक्षण करणाऱ्या जवानांना राखी बांधली आणि ह्या जवानांचे सर्वच आई वडील किंवा भाऊ बहीण हे लांब असतात, परंतु आमच्या शाळेतील विद्यार्थिनींनी त्यांना राखी बांधून त्यांना बंधुप्रेम हे दाखवलेलं आहे. आज या ठिकाणी अमृत महोत्सव या निमित्ताने येथील IIT मधील सर्व सैनिकांचा 75 सैनिकांचा सत्कार या ठिकाणी रक्षाबंधनाचा सत्कार करण्यात आलेला आहे. या सर रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला ईशन विहार महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थ्यांनी आल्या त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आहे. तसेच या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर प्रसन्नदा जगताप, प्रशांत नानगुडे, विलास अण्णा मते हे या ठिकाणी आले. त्यांचे या ठिकाणी सर